भारतीय जनमत न्यूज चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत। 26 जानेवारी 2021 रोजी राज्याचे मुख्यमंत्री यांनी कृषी धोरण 2020 ची घोषणा केली, त्याचे फायदे काय याबाबत मार्गदर्शक सूचनाही केल्या आहेत। या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील महावितरण परळी उपविभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत अंबाडकर यांची या योजनेबद्दल ग्राहकांना जागृत केल्यामुळे या योजनेचे परळीतील 3 शेतकरी ग्राहक यांनी बाजी मारली आहे। 2002 पासून महावितरणचे ग्राहक असणारे पारेकर हे शेतकरी 20 वर्ष झाले तरी वीज बिल भरू शकत नव्हते, त्यामुळे त्यांना तब्बल 1,58,000 रुपये एवढे बिल थकबाकी झाले होते आणि एवढी रक्कम भरू शकत नव्हते। मात्र कृषी धोरण 2020 बद्दल महावितरणचे परळी उपविभागीय कार्यकारी अभियंता प्रशांत अंबाडकर यांनी आणि त्यांच्या टीमनं या धोरणाबाबत जागृती करून या शेतकऱ्यास 58,000 एवढी निव्वळ रक्कम बिल म्हणून आज भरली। परळी उपविभागीय कार्यकारी अभियंता यांनी 3 ग्राहकांचा सत्कार केला। यांसारखेच इतर थकीत वीज बिल ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहनही याप्रसंगी करण्यात आलं। माननीय मुख्यमंत्री व माननीय ऊर्जा मंत्री यांनी कृषी धोरण 2020 26 जानेवारीला घोषित केलं आहे। तसंच आजसुद्धा माननीय मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांनी एक आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी ही कृषी धोरण 2020 जाहीर केलं आहे। या अंतर्गत याच्यामध्ये कृषी जोडणीसुद्धा आपण करणार आहे। मार्च 18 नंतर आपल्याला माहीत असेल की बरेच ग्राहकांचे कृषी पंप जोडण्याचं काम प्रलंबित आहे, त्यांचं पण काम माननीय मुख्यमंत्री व माननीय ऊर्जामंत्री यांनी सांगितल्यानुसार आम्ही हातात घेतलं आहे। आणि त्याच्यानंतर जे महावितरणचा आपला आर्थिक बोजा धाडसडला आहे तो सांभाळण्याकरता शासनाने कृषी वीज बिल थकबाकी वसुलीसाठी एक मार्गदर्शक सूचना या परिपत्रकानुसार जाहीर केल्या आहे। त्यामध्ये मी जर तुम्हाला एक सरळ सरळ ढोबळमानाने जर सांगतो म्हटलं तर ज्या कास्ताकडे आजपर्यंत कृषी बिल थकीत होतं आणि त्यांच्याकडे असणारं कृषी बिल त्यांना खूप मोठं वाटत होतं, या धोरण या कृषी बिलामध्ये ग्राहकांना म्हणजे कृषी बिल थकबाकी वसुलीच्या मोहिमेमध्ये त्यांच्याकडे असणारी थकबाकी याच्यावर असणारं व्याज व विलंब आकार हा कंपनी माफ करणार आहे व थकबाकीच्या मूळ रकमेच्या 50% रक्कम ग्राहकाला भरावं लागणार आहे। परळीमध्ये म्हणजे जे आमच्या परळीमध्ये आम्ही ही योजना जाहीर केली कालपासून, तर आज परळीमध्ये 3 लोकांनी पैसे भरले आहे। त्याच्यामध्ये 2 लोक एक 43,000 ग्राहक होते, त्यांना 24,000 त्यांचं बिल कंप्लीट झालं। आणि एक दुसरं मी तुम्हाला खरंच सांगतो, या योजनेचं इतकं सुंदर वैशिष्ट्य आहे की एक ग्राहक होते आमचे पारेकर, त्यांच्याकडे 1,58,000 होते, कृषी योजनेमध्ये त्यांना 53,000 रुपयांचं बिल भरावं लागलं। परळीमधील सगळ्या लोकांना विनंती करतो, म्हणजे स्पेशली कृषी ग्राहकांना विनंती करतो की त्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त फायदा करून पेपरमध्ये ज्याप्रकारे आपल्या म्हणजे वीज TV मध्ये पण सुद्धा याची आम्ही त्यांना या ठिकाणी सांगू आणि त्यांनी जास्तीत जास्त लाभ घेऊन या योजनेचा फायदा करून घेण्यात यावं व आपल्यावर थकबाकीची जो त्यांच्यावर जो बोजा वाटत होता तो त्यांनी दूर करावा। जीवनराव देशमुख या नावाने माझा AG चा पंप चालू आहे। 2015 पासून कनेक्शन होतं, त्याच्यात बिल मी काय कारण असतो भरू शकलो नव्हतो। आज योजनेचा पूर्ण साहेबांनी लाभ मला समजून सांगितला, मी 1 टाइम रक्कम भरून आज त्या योजनेचा लाभ घेत आहे। माझ्या सहकाऱ्यांनी इतर सहकाऱ्यांनी बी पैसे भरून लाभ घ्यावा ही विनंती करतो। डॉक्टर मंचनराव देशमुख, माझी थकबाकी 2013 पासून होती, त्याच्यामध्ये माझ्याकडे 56,000 जवळजवळ बिल होतं, त्याच्यामध्ये माझं 8 कमी झालं, तर मी आज 24,000 रुपये भरून माझं बिल असं क्लिअर झालेलं आहे। तर ह्या योजनेच्या फायद्यामुळे माझा फायदा झालेला आहे, तरी सगळ्या जनतेने सुद्धा याचा फायदा घ्यावा। त्र्यंबक बाबूराव पारेकर, परळी येथील रहिवासी असून शेती, मी 2002 पासून महावितरणचा ग्राहक आहे। माझा 5 HP चा कृषी पंप असून शनी आजपर्यंत माझी थकबाकी जी आहे ती 1,58,190 रुपये आहे। माननीय मुख्यमंत्रीच्या या महावितरणच्या योजनेसंबंधी आज जे बिल माझं आहे 1,58,190 हे मी भरू शकत नव्हतो, पण
महावितरणच्या योजनेमुळं माझं बिल आज जे आहे त्या योजनेमुळं 53,340 रुपये झाले. मी ही थकबाकी 1,58,190 रुपये कधीही भरू शकत नव्हतो, पण ह्या योजनेमुळं मी ही थकबाकी मला वाजवी वाटली. आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल.